भारतीय दंत परिषदेच्या ठाणे शाखेतर्फे 18 ते 20 डिसेंबर दरम्यान महाराष्ट्र राज्य दंत परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यातील 2500 दंत शल्य चिकित्सक या परिषदेसाठी सहभागी होणार आहेत. देशविदेशातील दंत शल्य चिकित्सक या परिषदेत मार्गदर्शन करणार आहेत. डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात ही परिषद होणार आहे. विशेष म्हणजे अभिनेता असलेले स्वतः डॉक्टर घाणेकर हेही एक दंत शल्य चिकित्सक होते. तर दंत क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टर अनिश नवरे यांनी या संमेलनाचं स्वागत केलं आहे. नवरे सर जी आहेत, जे स्वतः डेंटिस्ट आहेत, सिनियर डेंटिस्ट आहेत, त्यांच्याकडून जाणून घ्या सर, हे जे संमेलन होते ह्याचा मूळ उद्देश काय आणि किती गरजेचं आहे? हे जे आता डेंटिस्टचं कॉन्फरन्स जी होती आहे ती बेसिकली कंटिन्युईंग डेंटल एज्युकेशनच्या आधाराखाली केली जाते की लोकांना दरवर्षी काय काय नवीन शोध लागत आहेत, टेक्नॉलॉजी कशी इम्प्रूव्ह होते आणि त्या टेक्नॉलॉजीचा डेंटिस्टना कसा फायदा होतो आहे हे शिकण्यासाठी त्यांना एक प्लॅटफॉर्म मिळतो. आणि हा प्लॅटफॉर्म या कॉन्फरन्सेसतर्फे आम्ही तयार करतो आणि तिथे ते लोक अटेंड करून त्याची नवीन शोध, नवीन टेक्नॉलॉजी, नवीन मटेरियल्सची माहिती गोळा करतात आणि त्याने त्याचा त्यांच्या क्लिनिकमध्ये फायदा होऊन पेशंटना त्याचा फायदा होतो. 3 ते 4 वर्षाच्या 5 वर्षाच्या मुलांच्या रूट कॅनल करायला लागतात कारण ते ठणका घेऊन येतात, त्यांचं खाणं बंद होतं. आणि याला मेनली कारण जर पाहिलं तर त्यांना आपण जे खाणं खायला देतोय म्हणजे बर्थडे प्रेझेंट म्हणून त्यांना चॉकलेट्स देतो किंवा केक सेलिब्रेशन करतो, या सगळ्यांनी त्यांचं डेफिनेटली कीड लागायचं प्रमाण वाढलंय. आज तुमचे वेफर्स जे चिकट पदार्थ आहेत, पिझ्झा हे जे पदार्थ आहेत हे खाऊ नका असं मी म्हणत नाही, पण ते खाल्ल्यानंतर तुम्ही ब्रश करावा असं आमचं ठाम मत आहे. आणि लहान मुलांचे आम्ही बघतो की तोंडात ते अंगठा घालून चोखतात किंवा इतर काही त्यांच्या सवयी असतात. टंग थ्रस्टिंग म्हणून एक सर्वात भयानक प्रकार आहे ज्याने गिळताना जीभ पुढच्या दातांना लागते. हे जर लहान मुलांचं तुम्ही नीट जर लक्ष ठेवून नाही त्याच्यावर उपाय केलात तर त्यांचे दात पुढे येतात, दातांमध्ये फटी होतात, गिळण्याचं आणि त्यांचं प्रोनाऊन्सिएशनवर फरक पडतो आणि त्याच्यामुळे मग त्यांचा कॉन्फिडन्स पण कमी होतो. त्यांचे जर दात पुढे असतील तर ते शाळेमध्ये त्यांना चिडवतात आणि मग त्यांचा प्रकारचा कॉन्फिडन्सवरच परिणाम झाल्यामुळे त्यांना चार चौघांमध्ये ते पुढे येऊ शकत नाहीत. एस्पेशली आम्ही पाहिलं आहे टंग थ्रस्टिंगमुळे त्यांच्या बोलण्या आणि प्रोनाऊन्सिएशनमध्ये एवढा फरक पडतो की त्यांना चार चौघात नीट बोलता येत नाही तर ते मागेच राहतात असा एकंदरीत अनुभव आला आहे. तर ह्या सवयी लहानपणी डिटेक्ट करून त्याच्यावर पिडोडॉन्टिस किंवा ऑर्थोडॉन्टिसकडनं ट्रीटमेंट घेणं हे तेवढंच जरुरी आहे. महत्वाचा मुद्दा सांगितलेला आहे की मुलांचा कॉन्फिडन्स गेला तर त्याचा पुढे खूप अभ्यासावर परिणाम होतो, अनेक ठिकाणी परिणाम होतो. जर फास्ट फूडपासून लांब राहा आणि लहान मुलांना जपा. व्हिडिओ संदीप भारतीचा कपिल राऊत, झी मीडिया, ठाणे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.